मित्रांनो नमस्कार शिक्षक भरतीतील सक्रिय लढ्याचे आणि शिक्षकांच्या हक्काच्या लढ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि आज मंत्रिमंडळात नुकताच निर्णय झालेला आहे तो म्हणजे विशेष शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर जो हा निर्णय आहे त्याचा येणाऱ्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती कसा परिणाम होतो किंवा हे विशेष शिक्षक कोण आहेत ही मागणी काय होती आणि कोणत्या शाळांमध्ये या पदांची निर्मिती करण्यात येणार आहे जरी इथं निर्मिती असं म्हटलं असलं तरी जे बिंदू आहेत ते पवित्र पोर्टलचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यातूनच जाणार की काय असे बरेच प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा परिषद मनपा शाळेमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती होणार आहे तर हे विशेष शिक्षक कोण आहेत तर विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी विशेष शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे आपण असं पाहतो की राज्यात बऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा आहेत आणि या अशा शाळांमध्ये जवळपास पंधरा वर्ष बारा वर्ष एक ठराविक मानधनावरती असे बरेच शिक्षक काम करत होते आणि आता मात्र अभिमन्यू सरांच्या प्रयत्नातून यांना आता तिथे परमनंट करण्यात येणार आहे म्हणजे जो आपला नेक्स्ट प्रश्न होता की संधी कोणाला आणि जागा कुठे भरणार आहात मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात घ्या की संधी ही ज्यांचं स्पेशल एज्युकेशनमधून डी एड किंवा बी एड झालेलं आहे किंवा ज्यांचं सामान्य डी एड बी एड झालेलं आहे आणि त्यांनी सहा महिन्याचा विशेष शिक्षकाचा कोर्स केलेला आहे तर मात्र यांना इथे संधी मिळणार आहे तर ही संधी कुठे मिळणार आहे किंवा जागा कुठे भरणार आहेत तर मित्रांनो या जागा आहेत त्या जिल्हा परिषद च्या ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये भरण्यात येणार आहेत त्याचबरोबर मनपाच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये विशेष शिक्षकांची ही नेमणूक होणार आहे आणि ती जवळपास चार हजार आठशे साठ पदं आहेत आणि अशा प्रकारे त्यांची पदं भरली जाणार आहेत परंतु आता गोंधळ काय होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे ही विशेष शिक्षक पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आता ती भरायला सुरुवात सुद्धा होईल परंतु त्यांचे जे बिंदू जाणार आहेत ते आता जी शिक्षक भरतीला मान्यता मिळालेली आहे त्यांच्यातूनच जाणार आहेत हे समजून घ्या कारण यांच्यासाठी दुसरे कुठले बिंदू क्रिएट शाले विभाग करेल असं मला वाटत नाही आहे म्हणून पुढील शिक्षक भरतीला एक मोठा कारण आता इथे मात्र विशेष विशेष शिक्षकांना न्याय मिळाला म्हणून वाईट वाटत नाही आहे परंतु जी ऑलरेडी सत तर टक्केची पदभरती सुरू केली त्याच्यानंतर आता दहा टक्केची कार्यवाही सुरू झालेली असताना आता जर त्याच्यातली ही चार हजार आठशे साठ पदं जर मायनस होणार असतील तर मग उरलेल्या किती पदांची भरती होईल हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर साधन व्यक्तीचे जवळपास चार हजार आठशे बावीस ती सुद्धा पदं फ्रीज करून ठेवलेली आहेत मग हे जे बिंदू आहेत ते दुसऱ्या टप्प्यातूनच देणार आहेत का की त्यांच्या ज्या वीस टक्के ऑलरेडी राखीव आहेत त्याच्यातून देण्यात येतील मित्रांनो ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता हा सुद्धा धोरणात्मक निर्णय होता आणि जर राहिलेला वीस टक्के पदभरतीला जर मान्यता मिळवायची असेल तर अजून एकदा हा मंत्रिमंडळातच निर्णय होणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय तो इतक्या कमी वेळामध्ये होणार नाही आहे आणि आता ही पदं आता हे सेकंड फेजमधूनच भरली जातील अशी शंका येते आणि हे कदाचित वास्तव आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून निगेटिव्ह कुठली गोष्ट सांगत नाही आहे परंतु एक वास्तव आहे ते तुम्ही डोळे उघडून पहा सत्य नेहमी कटू असतं कारण आता हे जे शिक्षक आहेत जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वर्षानुवर्ष काम करत होते आणि आता ती पदांची निर्मिती केलेली आहे आणि आता ऑलरेडी हे दुसऱ्या टेटची प्रोसेस सुरू आहे त्याच्यामध्ये जर ही चार हजार आठशे साठ पदं जर भरली गेली तर मग किती पद राहतील हा एक मोठा क्वेश्चन आहे मित्रांनो रोज नवनवीन जी आर काढून रो, रोज नवनवीन निर्णय घेऊन दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा कधी होईल हा आपल्या मनामध्ये प्रश्न असताना बरेच अभियोगताधारक आज लावून बसले असताना मात्र यांच्यातली पदं हळूहळूहळू कमी होताना दिसतात आहे आणि आपल्यासमोर दोन हजार सतराची पुनरावृत्ती दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये होताना दिसते आणि जर असं व्हायला नको असं वाटत असेल तर या संदर्भातील आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे या संदर्भात आपण शासनाला जाब विचारणं गरजेचं आहे जरी ही चार हजार आठशे साठ पदं दिली तरीसुद्धा सेकंड टप्प्यामधून किंवा दहा टक्के फेजमधून देऊ नका अशी आपण शासनाला विनंती करणं गरजेचं आहे कारण अदरवाईज म्हणजे भरतीमध्ये काही राम राहत नाही आहे कारण मग ही चार हजार आठशे ते साधनचे चार हजार आठशे आणि आपण पाहतोय की म्हणजे रिक्तपात्र जवळपास दोन अडीच हजार असतील म्हणजे आत्तापर्यंत सेकंड फेज मध्ये बारा ते साडेबारा हजार पद शिक्षकांची पदभरती होणार होती त्याच्यामधले जर चार 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 प्लस आठ आणि नऊ हे असेच गेले तर राहिलेले रिक्तपात्र गैरहजार मग नक्की दुसरा टप्पा होईल का आणि त्याच्यामध्ये अजून एस सी बी सी आरक्षण या सर्व गोष्टीतून जात असताना हा सगळ्या गोष्टींना उशीर होत असताना ही जरी दिला असता एक बातमी विशेष शिक्षकांसाठी असेल कारण त्यांचं काम चांगलं असतं त्यांनी खूप स्वतः म्हणजे स विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देऊन सगळं करत असतात परंतु त्याचा परिणाम जे एक दोन मार्गाने राहिलेले आहेत किंवा जे वर्षानुवर्षे शिक्षक भरतीची पहिल्यापासून वाट पाहत आहेत की आमच्यापर्यंत मिरटील त्याच्यासाठी मात्र हा जबरदस्त टोल आहे आणि जर असं व्हायला नको असं वाटत असेल तर मात्र याचा पाठपुरावाच आपण करू शकतो आणि ही पदं आहेत ती दुसऱ्या टप्प्यामधून देऊ नका जे वीस टक्के जे काही राखीव ठेवलेले आहेत त्याच्यातून द्या अशी जर मागणी केली तर मात्र या संदर्भात काही ना काही तर चांगलं होईल अदरवाईज अशी हळूहळू हळू करून पदं सगळी संपून जातील आणि वाट पाहणारे त्यांची वाटच लागते की काय अशी शंका व्यक्त होते चला तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला याबद्दल काय बोलायचं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा थँक्स फॉर वॉचिंग स्टे कनेक्टेड